हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत चटपटी तशी झटपट होणारी भेळ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे भडंग, जी मी घरी बनवलेली आहे, बारीक शेव, हा शेव आणि चिवडा आहे मिक्स, हे आहे फरसाना, हा आहे चिंचेचा कोळ, चिंचाने गुळ मी एकत्र करून शिजवून गाळून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली. आता आपण हे मिक्स करूया. पहिल्यांदा भडंग घ्यायचे आहे मोठ्या भांड्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण एक एक इंग्रेडियंट्स टाकून घेऊया. शेव चिवडा, फरसाण, याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. बारीक शेव, हे मिक्स करूया. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून मिक्स करूया. आणि त्याच्यामध्ये आपण घट्ट असा चिंचेचा कोळ टाकून घेऊया. खायला खूपच छान लागते ही भेळ. भडंगची रेसिपीची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त अशी झटपट होणारी चटपटीत भेळ तयार आहे. आता हे काढून घेऊया आपण सर्विंग डिशमध्ये. बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे, टेस्टला एकदम छान लागते. याच्यामध्ये बारीक शेव, वरून कोथिंबीर टाकूया आणि मिरची. नक्की ट्राय करा. थँक्यू.